हेलो एवरीवन, वेलकम बैक टू चुमूस केमिस्ट्री एंड ऑनलाइन प्लेटफॉर्म दैट विल मेक योर केमिस्ट्री योर केमिस्ट्री. एंड बिफोर दैट, इट्स फर्स्ट ऑफ जैन. हैप्पी न्यू ईयर टू ईच एंड एवरी स्टूडेंट. हैप्पी न्यू ईयर टू ईच एंड एवरी सब्सक्राइबर. हैप्पी न्यू ईयर टू ऑल माय टीचर्स कि ज्यांच्यामुळे आज मी तुम्हाला प्रॉपरली सगळा तो गायडन्स सगळ्यात कन्सेप्ट चांगल्या प्रकारे सांगू शकते. आणि थँक्यू टू ऑल दॅट टीचर्स की ज्यांनी मला कधी शिकवलं नाही पण माझे यूट्यूबचे चॅनल्स बघून त्यांनी मला खूप ॲप्रिशिएट केलं. त्या सगळ्या टीचर्सचं, त्या सगळ्या स्टुडंट्सचं, त्या सगळ्या पेरेंट्सचं आणि लास्ट बट नॉट द लिस्ट माझ्या पेरेंट्सचं की जे आजपर्यंत मला सपोर्ट करत आले, त्या सगळ्यांना या न्यू इयरच्या निमित्ताने मी एक ग्रेट थँक्स बोलू इच्छिते. आणि आपलं लेक्चर स्टार्ट करते. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट 4 लास्ट पार्ट मध्ये आपण काय केलं आठवतंय? लास्ट पार्ट मध्ये आपण व्हेरिएशन बघितलं, कंडक्टन्स जी, कंडक्टिव्हिटी के आणि मोलार कंडक्टन्स लॅम्डा एम कसा चेंज होतो विथ डायल्युशन. आणि लास्टला आल्यानंतर मी तुम्हाला एक ग्राफ शिकवला. तो ग्राफ कोन वर्सेस कोन होतं? दॅट ग्राफ वॉज कॅपिटल लॅम्डा एम म्हणजेच मोलार कंडक्टन्स वर्सेस रूट सी. हे इक्वेशन, हा ग्राफ आपल्याला दिलेला कोल्हारुश नावाच्या सायंटिस्टने. कोणी दिलेला? कोल्हारुश नावाच्या सायंटिस्टने. त्यांनी काय केलं? ही स्टडीड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सेपरेटली. स्ट्रॉंगली डिसोसिएट होणारे सबस्टेन्सेस की जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आहेत, फॉर एक्झाम्पल राईट डाऊन ऑल स्ट्रॉंग ऍसिड्स, ऑल स्ट्रॉंग बेस, आणि ते सगळे सॉल्ट्स की जे स्ट्रॉंगली डिसोसिएट होतात जसं की NaCl, KCl एक्सेट्रा. जेव्हा यांचा स्टडी केला, जसं की लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला रामूची एक्सपेरिमेंट दाखवली, रामूने घेतलेला एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करूनच त्याला कम्प्लीट काय झाले, त्याचे आयन्स बनले. आणि जेव्हा डायल्युशन तो अजून करतोय तर त्याला तो चेंज दिसत नाही आहे. सो जो काही मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार होती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत ऑन डायल्युशन, काय कळालेलं आपल्याला कन्क्लुजन? ऑन डायल्युशन तुम्ही मला म्हणत होता, मॅम, मोलार कंडक्टिव्हिटी विल इन्क्रीज. बट हा इन्क्रीज कसा होता? अकॉर्डिंग टू कोल्हारुश इट वॉज स्ट्रेट लाईन. म्हणजे काय? स्ट्रेट लाईन काय इंडिकेट करते? एवढा जास्त काही डिफरन्स नव्हता, स्लोली त्याला डिफरन्स दिसत होता. व्हॉट दिस स्ट्रेट लाईन इंडिकेट्स? स्लो चेंज, स्लो इन्क्रीज. स्लो चेंज म्हणा किंवा स्लो इन्क्रीज इन मोलार कंडक्टन्स. मग बघा आता ग्राफ वरती, इथे कॉन्सन्ट्रेशन आहे. एक्स ऍक्सिस वरती कोण आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे. दिसतं? रूट सी आहे. म्हणजे इथे मी झिरो कॉन्सन्ट्रेशन घ्यायला पाहिजे. थोडस वाढवा, 0.01 अँड असं करत करत 1, 2, 3 अँड सो ऑन. 0 आणि 1 मध्ये पण खूप छोट्या छोट्या व्हॅल्यूज आहेत ना. 0.001, 0.002 अँड सो ऑन. सो मी ते मी दाखवायचे तुम्हाला. सो मी 0 आणि 1 मध्ये थोडस गॅप ठेवतीये. काही नसेल कळालं तरी एक्स ऍक्सिस वर कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे. रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ओरिजिनला 0 असतो आणि असं जाईल तसं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. सिमिलरली ओरिजिनला 0 आहे, वाय ऍक्सिस वर मोलार कंडक्टन्स आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जसं डायल्युशन होतं, डायल्युशन म्हणजेच काय? कमी कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर मोलार कंडक्टिव्हिटी कमी, कारण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी फार कमी आहे. पाणी कमी झालं तर आयन्स कमी झाले, आयन्स कमी झाले तर मोलार कंडक्टिव्हिटी कमी. त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करा. पाणी ॲड करताय म्हणजे डायल्युशन करताय, डायल्युशन करताय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी 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 असं 0 पर्यंत यायचं आहे. डायल्युटेड नाही म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इकडे असतं. लिहा इथे हवं तर
कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इथे असतं आणि जसं तुम्ही ओरिजिनकडे याल तसं इकडे तुम्हाला डायल्यूट सोल्युशन भेटणार आहे. मग जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड आहे तेव्हा मोलार कंडक्टिव्हिटी कमी, ऑन डायल्युशन मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस इन्क्रीजेस हळू 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 ती वाढते. पण कुठे पर्यंत वाढते? तिथेपर्यंत जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन 0.001 मोलर आहे या कॉन्सन्ट्रेशन पर्यंत, इतक्या कमी कॉन्सन्ट्रेशनला सुद्धा तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी वाढतेली दिसते. बट आफ्टर दिस देर इज नो चेंज इन मोलार कंडक्टिव्हिटी. एकदा तुम्ही ह्या कॉन्सन्ट्रेशनला पोहोचला, 3 पासून बघा मी कुठे आले, कमी 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 करत 0.001 आले, म्हणजे खूप कमी कॉन्सन्ट्रेशन, खूप कमी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे खूप जास्त डायल्युशन केलंय. इतक्या डायल्युशन नंतर आता तुम्ही भले जास्त पाणी जरी ऍड केलं तरी तुमचे आयन्स वाढणार नाहीत. म्हणजे याला मी काय म्हणणार, लिमिटिंग व्हॅल्यू. याला काय म्हणायचं असतं, लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिटिंग व्हॅल्यू अशी व्हॅल्यू आहे की या कॉन्सन्ट्रेशनच्या पुढे अजून तुम्ही पाणी ऍड केलं, अजून तुम्ही डायल्युशन केलं तरी मोलार कंडक्टिव्हिटी आता वाढणार नाही. मग जेव्हा हा ग्राफ जॉईन केला कोलारुजने, ही गॉट अ स्ट्रेट लाईन. तुमच्या बुकमध्ये थोडंसं असं कर दिलं असेल, दिस इज स्ट्रेट लाईन. सो स्ट्रेट लाईन ग्राफ कोणाचा असतो? मी म्हटलं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा. इज दॅट क्लिअर? मग जर मला कोणी विचारलं की आपण झिरोला व्हॅल्यू काढायची ठरवली स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं मोलार कंडक्टन्स ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन, मॅम आम्हाला मोलार कंडक्टन्स बघायचंच आहे झिरो कॉन्सन्ट्रेशनला काय होतं. आता मी एक्सपेरिमेंट तर परत करणार नाही कारण मला एक्सपेरिमेंटली काही चेंज दिसतोय का? मी आत्ताच म्हटलं तुम्ही याच्यावरती आता तुम्ही कुठे पोहोचलाय, या कॉन्सन्ट्रेशनला किती येते, 0.001 वगैरे असं काहीतरी आहे. या कॉन्सन्ट्रेशनच्या वरती अजून तुम्ही पाणी ऍड केलं, अजून डायल्युशन केलं तर काही चेंज दिसतोय का? नाही. म्हणजे आता एक्सपेरिमेंटली तरी मला ग्राफ पॉसिबल नाही आहे पुढे नेणं, बट मी हायपोथेटिकली घेऊ शकते. मी असं म्हणू शकते ना की खालून जर स्ट्रेट लाईनच आलाय तर पुढे असा स्ट्रेट लाईनच एक्सीड करा, पुढे असं स्ट्रेट लाईन ही आहे तशी एक्सीड करा. जिथे कट होईल हा स्ट्रेट लाईन, जिथे कट होईल एक्सपेक्टेशन काय आपली, हा असाच पुढे जाऊन इथे कट झाला पाहिजे. आता या ॲक्सिसवर काय आहे, मोलार कंडक्टन्स आहे कॅपिटल लॅम्डा, बट कॉन्सन्ट्रेशन काय आहे, झिरो. सो आता ग्राफ सांगायला लागला की ही जी इमॅजिनरी व्हॅल्यू आहे फ्रॉम झिरो टू दिस कट इज नथिंग बट मोलार कंडक्टन्स ॲट झिरो डायल्युशन, ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. मोलार कंडक्टन्स ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. सो कोलारुज म्हणाले स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो काही तुमचा मोलार कंडक्टन्स आहे कॅपिटल लॅम्डा एम, कुठल्या ॲक्सिसवर आहे, वाय ॲक्सिसवर आहे, इज इक्वल टू काय असणार आहे, इंटरसेप्ट. काय असतो इंटरसेप्ट? लॅम्डा झिरो. लाईन अशी आहे म्हणजे निगेटिव्ह स्लोप का? उलटी लाईन काय सांगते आपल्याला, स्लोप निगेटिव्ह आहे. कोण आहे इकडे या ॲक्सिसवर, एक्स ॲक्सिसवर आहे रूट सी आणि त्यांना एक फक्त कॉन्स्टंट भेटला इथे विच इज ए. दिस इक्वेशन वॉज गिव्हन बाय कोलारुज. मॅम ही इक्वेशन तुम्ही कशी काढली, तुम्ही काय पाठ केली आहे का मॅम? नाही. बघा हा कुठला फॉर्मॅट आहे, वाय इज इक्वल टू एम एक्स, मी प्लस लिहिते प्लस सी. मला माहिती आहे ना आता लाईन स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय ॲक्सिसवर कोण आहे, लॅम्डा एम, लिहिला मी लॅम्डा एम इज इक्वल टू सी. म्हणजे काय असतो, ओरिजिन पासून कट झालेला पोर्शन, इंटरसेप्ट. व्हॉट इज माय इंटरसेप्ट, लॅम्डा झिरो. सो लॅम्डा झिरो. प्लस असून मी मायनस का लिहिलं, माझी लाईन उलटी आहे म्हणजे निगेटिव्ह स्लोप आहे म्हणून मी मायनस लिहिलं. आता स्लोप आणि एक्स ॲक्सिस,
स्लोप मी कॅल्क्युलेट केला, आता ऍक्च्युली हा मी नाही केलेला, हा कोलॅरुशने केला, आणि त्यांना लक्षात आलं स्लोपची व्हॅल्यू एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्यांना ते ए म्हणाले. आणि एक्स ऍक्सिसवर कोण आहे, रूट सी. मग हा झाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी फॉर्म्युला की ज्यातून तुम्ही इमॅजिनरी, कोणता इमॅजिनरी, मोलार कंडक्टन्स ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन काढू शकता. गॉट दॅट पॉइंट? का केलं हे सगळं, ग्राफ का काढला, कारण आपल्याला असा कंडक्टन्स बघायचा होता झिरो कॉन्सन्ट्रेशनला. काय आहे अरे, झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ऑलमोस्ट त्यात आयन्सच नाही आहेत. मग असं कॉन्सन्ट्रेशन इमॅजिनरीच असणार आहे की नाही, ते इमॅजिनरी काढणार कसं, तर ग्राफ काढला नॉर्मली आणि थोड्या इमॅजिनरी लाईन्स एक्सटेंड केल्या, याला म्हणायचं एक्स्ट्रापॉलेशन. आपण हे काढतो त्याला एक्स्ट्रापॉलेशन म्हणतात. मग काढून एक्सपेरिमेंटली ग्राफवरून आपल्याला हे इक्वेशन आलं, आणि आता हे इक्वेशन वापरून आपण कोणासाठी सुद्धा लॅम्डा झिरो काढू शकतो, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. गॉट माय पॉईंट? ओके, सो याचा एकदा स्क्रीनशॉट करा. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट झाले, आता इकडे या आणि वीक इलेक्ट्रोलाइट बद्दल बोलूया. वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे आपली सोमूची एक्सपेरिमेंट. आय होप तुम्ही नोट्स बनवलेत, आणि मी जेव्हा रामू सोमू हे म्हणतोय तुम्ही पेजेस पलटून बघताय की मॅमने एक्झॅक्टली रामू बद्दल काय सांगितलेलं, मॅमने एक्झॅक्टली सोमू बद्दल काय सांगितलेलं हे बघणं मी एक्सपेक्ट करते तुमच्याकडून. फर्स्ट पार्ट टू सेकंड पार्ट येण्यापर्यंत मी खूप मोठा गॅप देते, मध्ये सेकंड टू थर्ड मध्ये मी गॅप देते, सो दॅट यू शुड स्टडी, यू शुड प्रिपेअर नोट्स, यू शुड ओपन द एक्सरसाइज अँड सॉल्व द क्वेश्चन्स. तुम्ही एक्सरसाइज ओपन करावी, स्वतःच्या नोट्स काढाव्या, हे माझं एक्सपेक्टेशन. आता रिअल रिझन हे पण आहे की मी एकटी शूट करते, मी एकटी एडिट करते, सो डेफिनेटली टाइम तर लागणार आहे. आणि परत अनअकॅडमीचे लाईव्ह लेक्चर्स पण घेते की ज्याच्यामध्ये अजून तुम्ही कोण येत नसाल, असं कोण असेल की मॅम तुम्ही अनअकॅडमीवर शिकवता मला माहितीच नव्हतं, तर लिंक इज इन द डिस्क्रिप्शन, जाऊन माझे लाईव्ह लेक्चर्स अटेंड करा. वीक इलेक्ट्रोलाइट्स, हु आर वीक इलेक्ट्रोलाइट्स, कोण आहेत वीक इलेक्ट्रोलाइट्स? ऑल वीक ऍसिड, ऑल वीक बेसिस and all those weak salts such as CH3, COONA, etc. आता तुम्ही कोण वीक इलेक्ट्रोलाइट्स आहे गुगल करा, जे तुमच्या ओळखीचे आहे ते नोट डाऊन करून घ्या. आता वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोमूची एक्सपेरिमेंट, त्यामध्ये काय झालेलं आठवा. वीक इलेक्ट्रोलाइट तुम्ही थोडंसं पाणी घेतल्यावर थोडंसं डिसोसिएट झालेलं मी दाखवलेलं, 10 मॉलिक्यूल्स दिलेले सोमूला सुद्धा, आणि त्यातले 8 आहेत असे राहिले बिना डिसोसिएशन. म्हणजे जर तुम्ही, मी तुम्हाला CH3COOH चे 10 मॉलिक्यूल्स दिले बीकरमध्ये, आता हे कसे आहेत, आधी असा फुल मॉलिक्यूल आहे अनडिसोसिएटेड एकत्र, पण जसं तुम्ही पाणी ॲड करताय तसं तो आयन्समध्ये कन्वर्ट होतो. सो बीकरमध्ये चेंजेस काय झाले, आता पाणी ॲड केल्यानंतर CH3COO- आणि H+ असे आयन्स दिसायला गेले, बट किती, 10 पैकी 2 मॉलिक्यूल तुटले आणि बाकीचे 8 कसे राहिले, CH3COOH असे राहिलेले बाकीचे 8. आता हे 8 जे अनडिसोसिएटेड आहे ते तर इलेक्ट्रिसिटी कंडक्टच करणार नाहीत, कारण तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट कोण करतं, आयन्स करतात, ज्यांच्यावरती चार्ज आहे ते लोक करतात. म्हणजे हे करतील का, नाही करणार. मग हे दोघं दोघं, हे चौघं जणच करू शकतात, हे दोन आणि हे दोन. मग अमाऊंट कमीच आहे ना, तुम्ही जेव्हा अजून पाणी ॲड करा याच्यामध्ये, आता हे खालचे पण काय होतील, डिसोसिएट व्हायला तयार होतील. आता समजा तुम्हाला असं काहीतरी दिसेल CH3COO- आणि H+ आहे, आता हे 4 डिसोसिएटेड, हे 4 तुटले, म्हणजे किती झाले, 10 पैकी 4 तुटलेत, आता उरले किती, 6.
उरले किती आता 6 उरले मग असं प्रत्येक स्टेपला तुम्ही पाणी ऍड करताय म्हणजे डायल्यूशन करताय डायल्यूशन करताय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी करताय ऑन डायल्यूशन तुम्हाला माहिती आहे मोलार कंडक्टिविटी वाढते सेमच लिहिलं पण तिथं कशी वाढली आहे स्लोली स्लोली एवढा काही चेंज दिसत नव्हता पण इथं आयन्स प्रत्येक स्टेपला भरपूर 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 वाढायला लागले आणि जसे तुमचे आयन्स भरपूर 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 वाढताय तुमची हे जे काही आहे व्हाट टू से मोलार कंडक्टिविटी ती पण तेजीने वाढायला लागली सो यू कॅन से इट इज अ क्विक इन्क्रीज आपल्याला एक क्विक किंवा क्विकच्या पण याच्या काय स्टेडी सायमल्टेनियस इन्क्रीज दिसायला लागला सायमल्टेनियस जो वाढतोयच 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 ग्राफ असा ग्राफ दिसणार आहे आपल्याला सो मी इथंच काढते तो ग्राफ हा आहे तुमचा कर्व दिस कर्व इज ऑफ युअर वीक इलेक्ट्रोलाइट दिस कर्व इज ऑफ युअर वीक इलेक्ट्रोलाइट काय झालंय हा स्ट्रेट आहे स्ट्रॉंग साठी बट वीक इलेक्ट्रो साठी इट इज कर्व ग्राफ परत झालं काय बघा आपण म्हटलं किती 3 एक्सटेंड करू आपण पुढे 3 जेव्हा कॉन्सन्ट्रेशन होतं तेव्हा मोलार कंडक्टिव्हिटी एवढी आहे हळूहळू 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 काय व्हायला लागली ती वाढतीय 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 बट कधी सुद्धा तुम्ही जसं स्ट्रेट लाईनचं एक्स्ट्रा पोलिएशन करून लॅम्डा 0 काढला तसं कर्वचं काढू शकतो का आपण हा कर्व असाच जाईल असं काही आहे का असाही जाऊ शकतो असाही जाऊ शकतो स्ट्रेट लाईन सगळ्यांसाठी स्ट्रेट लाईन ही एकच स्ट्रेट लाईन असते येस ऑर नो अ बंच ऑफ पॉइंट्स वन आफ्टर द अदर एक स्ट्रेट लाईन देईल बट कर्व कोण असा काढेल कोण असा काढेल कोण असा काढेल स्टुडंटवर डिपेंड आहे त्याचा हात जसा वळेल तसा तो कर्व काढेल मग जर मी स्टुडंट्सवर सोपवलं की यांना एक्स्ट्रापोलिएट करा आणि इथे कट मारा तर प्रत्येक जण वेगळाच कट मारेल याचा अर्थ कर्वचं एक्स्ट्रापोलिएशन होत नसतं मग कर्वचं एक्स्ट्रापोलिएशन होतच नाही आहे तर मग मी लॅम्डा 0 व्हॅल्यू कशी काढणार थिंक कशी काढणार कोलॅरुसच्या या फॉर्म्युलानुसार तर नाही काढू शकत कारण माझा ग्राफ आता स्ट्रेट लाईन तर नाहीयेच आणि कर्वचं इक्वेशन मला माहितीच नाही कर्वचं इक्वेशन मला माहितीच नाही कर्व मी एक्स्ट्रापोलिएट पण करू शकत नाही मग या पिंक लाईनसाठी मी लॅम्डा 0 व्हॅल्यू कशी फाइंड करणार जेव्हा हा क्वेश्चन आला कोलॅरुसच्या मनामध्ये देन ही गेव कोलॅरुस लॉ हे काय आहे कोलॅरुस इक्वेशन आहे हे कशाचं इक्वेशन आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी आणि कोलॅरुस लॉ ऑफ इंडिपेंडंट आयन्स जी हेडिंग आपण आता टाकणार आहे ती हेडिंग असते वीक इलेक्ट्रोलाइटसाठी खरं तर त्याचा शोध लावला वीक इलेक्ट्रोलाइटसाठी पण ते इक्वेशन स्ट्रॉंग ॲज वेल ॲज वीक दोन्हीसाठी सुद्धा काम करतं सो तुम्हाला लक्षात आलं आपण हा लॉ का शिकणार आहे वीक इलेक्ट्रोलाइट्सचा जेव्हा ग्राफिकल स्टडी केला कॅपिटल लॅम्डा वर्सेस रूट सी इट गॉट अ कर्व आणि कर्वला एक्स्ट्रापोलिएट करू शकत नाही दॅट इज लॅम्डा 0 व्हॅल्यू मला कळणार नाही सो आय हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन कोलॅरुस लॉ ऑफ इंडिपेंडंट आयन्स एकदा याचा स्क्रीनशॉट करा लगेच आपण वीक इलेक्ट्रोलाइटसाठी लॅम्डा 0 कसं काढायचं ते बघू कोलॅरुस लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स हे नाव दिलंच का इथून चालू करूया आपण काय फाइंड करायचा प्रयत्न करायला कॅपिटल लॅम्डा 0 म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन आणि 0 कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय इनफायनाईट डायल्युशन खूप कमी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे खूप जास्त डायल्युशन मग मी काय लिहू दोन टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे दिस इज मोलार
कंडक्टिविटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. जर मी कधी असं लिहिलं तर बोथ आर सेम, कारण हे काय आहे, मोलार कंडक्टिविटी ऍट इनफायनाईट डायल्यूशन. सो मला सांगा, झिरो कॉन्सन्ट्रेशन असणं म्हणजेच इनफायनाईट डायल्यूट सोल्युशन असणं, बोथ आर सेम. सो कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आता कोल्हारुश म्हणाले, जेव्हा तुम्ही इतकं डायल्यूशन करताय, इनफायनाईट लेवलचं डायल्यूशन, खूप 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 पाणी ॲड करताय, तेव्हा सगळे आयन्स असे तुटले असणार आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं, कोणत्याही सॉल्टमध्ये, कोणत्याही इलेक्ट्रोलाइटमध्ये, मीठ घ्या ना बीकरमध्ये, सॉलिड मीठ, आयन्स आहेत का त्याचे? नाही. NaCl फ्यूज्ड सॉल्ट आहे. थोडंसं पाणी ॲड केलं, Na+Cl- डिसोसिएट होतो. तसंच वीक इलेक्ट्रोलाइट्सचं पण होत असतं. पण जे NaCl आहे आपला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो होता, जसं की ब्ल्यू कलरचा ग्राफ आपण काढलेला, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. थोडं जरी पाणी टाकलं तर ऑलमोस्ट सगळे आयन्स ॲट अ टाइम बनतात. त्याला काय हळूहळू हळू पाणी ॲड करत आयन्स वाढवायची गरज नाही. एकदाच पाणी ॲड केलं, सगळे आयन्स बनले. बट आत्ताच मी तुम्हाला दाखवलं, वीक इलेक्ट्रोलाइट एका झटक्यात सगळे आयन्स बनवत नाही. त्यांना हळूहळू पाणी ॲड करत करत आयन्स बनवावे लागतात. मग जेव्हा तुम्ही इनफायनाईट डायल्यूशन कराल, ॲड करत 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 गेलाय आणि खूप डायल्यूशन केलं, इनफायनाईट डायल्यूशन केलं, म्हणजेच किती कॉन्सन्ट्रेशन, 0.001 पेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशनला आला, की सगळे आयन्स असे इंडिपेंडेंटली डान्स करत असणार. म्हणजे कोण घेऊ मी, वीक इलेक्ट्रोलाइटचं चाललंय, तर टेक एक्झाम्पल ऑफ CH3COOH. याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर हा कसा डिसोसिएट होतो, CH3COO- + H+. मी युजुअली इथं डबल हेडेड ॲरो काढला असता, कारण हा वीक आहे, पण आता नाही काढत आहे, कारण डायल्यूशन केलंय मी. कसं डायल्यूशन केलंय, इनफायनाईट डायल्यूशन केलंय. इनफायनाईट डायल्यूशन झाल्यानंतर सगळे आयन्स असे डिसोसिएट होतात आणि सगळे हे आयन्स फिरायला लागतात, म्हणजेच मायग्रेट व्हायला लागतात, इकडे तिकडे तुम्हाला पळताना दिसतील हे. आता जर आयन्स पळताय तर प्रत्येक आयन, हा आयन इकडे तिकडे पळतोय, हा वाला आयन इकडे तिकडे पळतोय, आणि प्रत्येक पळणारा आयन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. आता हा प्रत्येक आयन इलेक्ट्रिसिटी जर कंडक्ट करू शकत असेल तर तो माझी मोलार कंडक्टिव्हिटी वाढवणार. हेच कोल्हारुशने सांगितलं की जेव्हा तुम्ही इनफायनाईट डायल्यूशन करताय तेव्हा तुम्हाला खूप सारे आयन्स भेटतात, आणि एकदा खूप सारे आयन्स भेटले की तो प्रत्येक आयन इकडून तिकडे फिरायला लागतो, आणि जेव्हा आयन फिरतो तेव्हा तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो आणि तुमची मोलार कंडक्टिव्हिटी वाढत असते. तेच इंग्लिशमध्ये लिहिलंय, द लॉ स्टेट्स दॅट ॲट इनफायनाईट डायल्यूशन. हा लॉ असं सांगतो की जेव्हा तुम्ही इनफायनाईट डायल्यूशन करताय, ईच आयन, प्रत्येक आयन मायग्रेट्स, इकडे तिकडे पळतो इंडिपेंडंटली. मी हा H+ फिरायला लागलाय ना, तर तो बघत नाही की CH3OO- कुठे मागे राहिला का पुढे गेलाय. H+ स्वतःचा स्वतः पळतोय, CH3OO- स्वतःचा स्वतः पळतोय, इंडिपेंडेंट आहेत आता हे एकमेकांचे. दोघांची एकमेकांना गरज नाही, दोघेही आरामात इंडिपेंडेंटली तुमच्या बीकरमध्ये पळत असणार आहेत. म्हणून लिहिलंय, ईच आयन, प्रत्येक आयन मायग्रेट करतो, पळतो इंडिपेंडेंट ऑफ को आयन. त्याच्या बाजूचा आयन काय करतो हे बघत नाही तो, अँड कॉन्ट्रीब्यूट, आणि कॉन्ट्रीब्यूट करतो म्हणजे व्हॅल्यू वाढवतो, कोणाची, टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी, तुमची कंडक्टिव्हिटी वाढवतोय तो, इरिस्पेक्टिव्ह टू द अदर आयन्स, दुसऱ्या आयन्सचा न विचार करता, विच इट इज असोसिएटेड विथ विच इट इज असोसिएटेड. आता हा H+ आधी कोणासोबत असोसिएट होता, कोणासोबत राहायचा, या आयन सोबत, मग याचा तो विचार करणार नाही, कारण इनफायनाईट डायल्यूशनला प्रत्येक आयन स्वतंत्र झालाय, तो स्वतंत्रपणे फिरतोय,
तो आपल्या शेजारच्या आपल्या आधीच्या मित्राची काळजी न करता पळतोय आणि प्रत्येक पळणारा आयन मोलार कंडक्टिव्हिटी वाढवतोय. असा या लॉचा अर्थ आहे. आता या लॉची इक्वेशन बघूया, त्याआधी पटकन स्क्रीनशॉट करून घ्या. विचारलं आपण कोलारुष लॉ कोणासाठी वापरतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी का वीक इलेक्ट्रोलाइट साठी, तर ऍक्च्युअली तो दोन्ही साठी वॅलिड आहे, स्ट्रॉंग साठी पण आणि वीक साठी पण. वॅलिड म्हणजे काय बघा, आता लगेच मी तुम्हाला दाखवते. पहिला वीक इलेक्ट्रोलाइट, या वीक इलेक्ट्रोलाइटची CH3OOH याचं मला काय काढायचं आहे, झिरो का लावला, याचं मला मोलार कंडक्टिव्हिटी काढायची आहे झिरो कॉन्सन्ट्रेशनला, दॅट इज इनफायनाईट डायल्युशनला. हे सगळं इनफायनाईट डायल्युशनला काय होतं हे बघण्यासाठी चालू आहे ना. सो CH3OOH म्हणजेच आपला ऍसिटिक ऍसिडचं लॅमडा झिरो काय आहे हे मला ग्राफवरून कळत नव्हतं. मग मी काय करेन, मला आता कळालं की इंडिपेंडेंटली माझा CH3OO- पळणार आहे, हा आयन आहे, या आयनची मोलार कंडक्टिव्हिटी मी लॅमडाने दाखवते. हा तुमचा कोण आहे, पूर्ण मॉलिक्यूल, पूर्ण मॉलिक्यूलची मोलार कंडक्टिव्हिटी कॅपिटल लॅमडाने दाखवायची. आणि जेव्हा आयन असतो, आयन कॅटायन एनआयन, तेव्हा काय करायचं, स्मॉल लॅमडाने दाखवायचं, त्याच्यावर परत झिरो, कारण सगळं कशाला चाललं आहे, इनफायनाईट डायल्युशनला. अजून कोण आहे, लॅमडा आहे, एच प्लस आहे आणि झिरो आहे. तुम्ही जे डिसोसिएशन करत होता ना, तुम्हाला माहिती आहे की CH3OOH ऍट इनफायनाईट डायल्युशन काय करू, इनफायनाईट डायल्युशन केल्यानंतर असे आयन्स बनवत होते, CH3COO- + H+. आता कोलॅरुशने सांगितलं हा इंडिपेंडेंट आयन पण मोलार कंडक्टिव्हिटीला कॉन्ट्रीब्यूट करतो. मग याचं मोलार कंडक्टन्स काढायचं असेल तर याचं मोलार कंडक्टन्स प्लस याचं मोलार कंडक्टन्स घ्या, कुठे, ॲट इनफायनाईट डायल्युशन, म्हणून मी टेंगू लावले. हा मॉलिक्यूल आहे म्हणून कॅपिटल लॅमडा, हा आयन आहे म्हणून स्मॉल लॅमडा. लक्षात आलं का, गॉट इट. मग जर तुमच्याकडे याची आणि याची एक्सपेरिमेंटमधून मी व्हॅल्यू दिली तर दोघांना ॲड करून तुम्ही काय काढलं बघा, वीक इलेक्ट्रोलाइटसाठी लॅमडा झिरो काढला. लॅमडा झिरो या कर्वसाठी एक्स्ट्रापोलिएट करून येत नव्हता, पण तुम्ही कोलॅरुसचा लॉ वापरला आणि तुम्हाला लॅमडा झिरो, दॅट इज लॅमडा ॲट इनफायनाईट डायल्युशन CH3COOH-साठी भेटला. क्लिअर. मग हे काय फक्त वीक इलेक्ट्रोलाइटसाठीच नाही, स्ट्रॉंगसाठी पण होतं. समजा मी तुम्हाला दिलं बॅरियम हायड्रॉक्साईड BaOH2, तुम्हाला माहिती आहे इनफायनाईट डायल्युशन केल्यानंतर Ba+2 होणार आहे आणि OH- आयन्स असे डिसोसिएट होतील. बॅरियम हायड्रॉक्साईडचा ट्वाईस, बॅरियमवर चार्ज येणार +2 आणि दोन मॉलिक्यूल्स बनणार OH- चे. आता मी लॉ कसं लिहितीये बघा, मॉलिक्यूल आहे म्हणून कॅपिटल लॅमडा, इनफायनाईट डायल्युशन म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशन कोणाचं काढायचं आहे, बॅरियम हायड्रॉक्साईडचं, हे इक्वल टू आहे कोणा इतकं, आयन आहे म्हणून स्मॉल लॅमडा, झिरो ऑफ बॅरियम +2 +2 इंटू लॅमडा झिरो ऑफ OH-. जेवढे आयन्स आहेत त्यांना मी मल्टिप्लाय केलं, इथे 2OH आयन्स आहेत म्हणून मी 2 × λOH केलं. याला म्हणायचं कोलॅरुष लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन्स. मी NaCl साठी असंच लिहिणार का बघा, लॅमडा झिरो ऑफ NaCl इज इक्वल टू लॅमडा, झिरो वरती लिहिलं तरी चालेल, ऑफ Na+ + लॅमडा झिरो ऑफ Cl-. बरोबर आहे का, NaCl Na+ आणि Cl- देतो, मग टोटल NaCl काढायची असेल तर Na+ अँड Cl- ॲड करा. तुम्हाला तुमच्या बुकमध्ये ह्या अशा आधी इक्वेशन्स लिहून घ्या, तुम्हाला बुकमध्ये कसं दिलं ते पण दाखवते. पहिले याचा स्क्रीनशॉट करा, हे समजलं असेल सगळ्यांना.
This was Kolarush law. Take the screenshot. मला मोलार कंडक्टन्स काढायचे CH3COOH कारण हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. ग्राफ वरून जमत नव्हता ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन, सो कोलारुश लॉ वापरून केलं, ज्याचा आंसर आलं CH3COO-, दिस इज C, प्लस लॅम्डा. कोणासाठी? H+ साठी. कसला लॅम्डा? स्मॉल लॅम्डा, झिरो. मग याच्या टर्म्स, यातलं मीनिंग सांगते. यामध्ये जो कॅपिटल लॅम्डा झिरो आहे तो आहे मोलार कंडक्टन्स, तो आहे मोलार कंडक्टन्स. पण कोणाचा? ऑफ CH3COOH. म्हणजे याच्या बेसला मी काय लिहिलेलं? वरती बघा, CH3COOH या इलेक्ट्रोलाइट्स आहे. सो मी याला ब्रॅकेटमध्ये लिहिते. हा इलेक्ट्रोलाइट प्रत्येक वेळी बदलेल, पण हा कॅपिटल लॅम्डा इज मोलार कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. मग तो इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग असू दे किंवा वीक असू दे. आता नेक्स्ट काय लिहिते बघा. स्मॉल लॅम्डा, खाली कोण लिहिलंय? वरती लिहिलाय झिरो. वरती लिहिलाय झिरो कारण झिरो कॉन्सन्ट्रेशन आहे. सो इथे हे लिहा, मोलार कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. ओके, आता हे काय आहे बघा. कोणाचं? लॅम्डा झिरो. कोणाचं आहे? CH3COO-. प्रत्येक वेळी हाच आयन असेल असं काही नाही. कोणी असेल? CH3CO- असेल, OH- असेल, Cl- असेल, म्हणजे तो एनआयन्स आहे. निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय? एनआयन्स. सो दिस इज मोलार कंडक्टन्स. लॅम्डा म्हणजे मोलार कंडक्टन्स येतो, बट इट इज मोलार कंडक्टन्स ऑफ एनआयन ऍट इनफायनाईट डायल्युशन. इनफायनाईट डायल्युशन लिहिलं तरी चालतं, झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सुद्धा तेच इनफायनाईट. इनफायनाईट डायल्युशन म्हणजेच झिरो कॉन्सन्ट्रेशन. आता लॅम्डा झिरो कोणासाठी? एच प्लस साठी. प्लस चार्ज फक्त हायड्रोजनवरच असतो का? नाही, एन ए प्लस असेल, बॅरियम प्लस टू असेल, ॲल्युमिनियम प्लस थ्री असेल, काही असू दे, तो प्लस चार्ज म्हणजे असतो कॅटायन. सो हे सुद्धा आहे मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा इनफायनाईट डायल्युशन. सो तुम्हाला लक्षात आलं व्हॉट लॉ टेल्स? की जर तुम्हाला कुठल्याही इलेक्ट्रोलाइटचा मोलार कंडक्टन्स काढायचा आहे तर तुम्ही त्याच्या आयन्सच्या मोलार कंडक्टन्सची ॲडिशन करा. मोलार कंडक्टन्स ऑफ कॅटायन प्लस मोलार कंडक्टन्स ऑफ एनायन ऑल ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन, ऑर वी कॅन से इनफायनाईट डायल्युशन. ठीक आहे, लास्ट पॉईंट आता ऍप्लिकेशन ऑफ कोलारुश लॉ. त्याआधी या साईडचा स्क्रीनशॉट. खरं तर आजचा जो पार्ट आहे आपला तो मला शिकवायला खूप मजा आली आहे. म्हणजे आय कॅन्ट एक्सप्रेस की मला कोलारुश लॉ राईट फ्रॉम तो ग्राफ आत्तापर्यंत सांगताना मला मजा आली, शिकवताना मजा आली. सो आय होप तुम्हाला शिकताना सुद्धा तेवढीच मजा आली असेल. लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. लास्ट पॉइंट ऑफ टुडेज लेक्चर, ऍप्लिकेशन ऑफ कोलारुश लॉ. फिक्स क्वेश्चन बोर्डमध्ये, फिक्स क्वेश्चन MHT CET. सो खूप इम्पॉर्टंट आहे. दोनच ऍप्लिकेशन आहेत. ऍप्लिकेशन नंबर वन, ऍप्लिकेशन वन सांगतं वी कॅन कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट
फाइनाइट डायल्यूशन आताच हे सांगितलं ना लॉज हे सांगतो की आपण कुठल्याही वीक इलेक्ट्रोलाइटची जसं की CH3OOH या वीक इलेक्ट्रोलाइटचं मोलार कंडक्टन्स ऍट इनफाइनाइट डायल्यूशन काढू शकतो. हाऊ? इफ वी नो जर आपल्याला या व्हॅल्यूज माहिती असतील तर CH3OO मायनसची व्हॅल्यू माहिती पाहिजे, H प्लसची व्हॅल्यू माहिती पाहिजे. सो कधी काढू शकतो? इफ द हे कोण आहे मोलार कंडक्टिव्हिटीज आहेत त्या. इफ द मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ आयन्स कॅटायन असू दे किंवा कॅटायन असू दे किंवा एनायन असू दे, इफ मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ आयन ऍट इनफायनाइट डायल्यूशन इज गिवन. सो जर ही व्हॅल्यू अँड ही व्हॅल्यू गिवन असेल तर दोघांचा ॲडिशन करून आपण मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ऍट इनफायनाइट डायल्यूशन और झिरो कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करू शकतो. अजून एक बघा याच्यामध्येच मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं फॉर बॅरियम क्लोराईड किंवा बॅरियम हायड्रोऑक्साईड घेतलेला ना आपण BaOH2. सो तुम्ही स्टॉइचियोमेट्री विसरू नका. मोलार कंडक्टन्स ऑफ BaOH2 कशी असणार आहे? इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स ऑफ बॅरियम प्लस 2 जो चार्ज आहे तो पण व्यवस्थित लिहा प्लस किती OH मायनस आयन्स आहेत 2 मग तो 2 लिहायला विसरायचं नाही 2 इंटू मोलार कंडक्टन्स ऑफ OH मायनस आयन्स. हे इक्वेशन प्रॉपरली बघा एक बॅरियम आहे त्याच्यावर प्लस 2 चार्ज आहे 2 OH मायनस आहे त्याच्यावर मायनस 1 एका OH वर मायनस 1 2 OH वर मायनस 2 मायनस 2 आणि प्लस 2 बॅलन्स होतो म्हणून हा कंपाऊंड प्रॉपरली बनलाय. सेकंड मॅम जर आपल्याला ह्या व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली दिल्याच नसतील तर ह्या व्हॅल्यू दिल्या असतील तर ऍप्लिकेशन नंबर 1 यूज करा. दिल्या नसतील तर तुम्हाला दुसरं काहीतरी गिवन असेल ना. बघा काय गिवन असणार आहे. तुम्हाला माहिती असेल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COONA तुम्हाला माहिती असणार आहे मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl तुम्हाला माहिती असणार आहे मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl. मॅम कसं काय माहिती असणार आहे? CH3COONA HCl NaCl ऑल आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. जर सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतील तर तुम्ही ग्राफ वरून याची व्हॅल्यू काढू शकता ना. सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत तर तुम्ही त्याची व्हॅल्यू ग्राफ वरून काढू शकता आणि ग्राफ वरून आल्यामुळे दिस विल बी गिवन. मग यातून मी तुम्हाला म्हणती आता मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे याची काढायची आहे. कसं काढणार? बघा मी नावं देते याला इक्वेशन नंबर 1 म्हणा 2 म्हणा 3 म्हणा. याच्यामध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन अशी करायची की मला याचे आयन्स भेटले पाहिजे. आता अकॉर्डिंग टू कोल्हारुश लॉ आय नो याची मोलार कंडक्टिव्हिटी कशी येणार आहे. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3OO मायनस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एच प्लस हे मला पाहिजे. कसं भेटेल? एकदा वरती बघा मला कोण पाहिजे? CH3OOH पाहिजे. CH3OO इथे आणि एच कुठून भेटेल? एच इथे. मग मी या दोघांना ऍड करू का? 1 अँड 2 ला जर मी ऍड केलं तर CH3OO मध्ये हा एच ऍड होईल आणि मला CH3OOH भेटेल. पण त्याचसोबत मला NA आणि CL चा NaCl मिळणार आहे.
मम्मी आपण हे माइनस करते ना NaCl ला माइनस करेन. बघा मी काय म्हणतेय, ऐड इक्वेशन 1 and 2 and subtract the equation 3 आणि त्यातून equation 3 सबस्ट्रैक्ट करा. कळतं मी काय म्हणते. चला आधी 1 and 2 ऐड करून दाखवते. मोलार कंडक्टन्स ऑफ CH3COONa, त्याच्यामध्ये कोण ऐड करा म्हणतेय, ऐड मोलार कंडक्टन्स ऑफ HCl, त्यातून कोण माइनस करा म्हणतेय, मोलार कंडक्टन्स ऑफ NaCl. आता कोलहेरुश लॉ वापरा जरा. मोलार कंडक्टन्स ऑफ दिस कसं लिहिणार, लॅम्डा 0 ऑफ CH3OO-, बरोबर आहे ना, या एकट्यासाठी लिहिते मी आता, प्लस मोलार कंडक्टन्स ऑफ Na+, प्लस हे ब्रैकेट मध्ये लिहिते. HCl चं कसं लिहिणार, मोलार कंडक्टन्स ऑफ H+ प्लस मोलार कंडक्टन्स ऑफ Cl-, ब्रैकेट मध्ये लिहा माइनस, आत मध्ये काय लिहिणार, मोलार कंडक्टन्स ऑफ Na+ प्लस मोलार कंडक्टन्स ऑफ Cl-, आणि त्याला ब्रैकेट मध्ये लिहिलं. ब्रैकेट सॉल्व करा. आता बाहेर आणा सगळं पाहिजे तर, ब्लू कलर घेते मी, व्यवस्थित सॉल्व करा. लॅम्डा 0 CH3COO- प्लस लॅम्डा Na+ आहे असं लिहिती आहे. ब्रॅकेटच्या फक्त बाहेर काढतीये सगळ्यांना. आता लॅम्डा ऑफ H+ प्लस लॅम्डा ऑफ Cl-, परत माइनस ची साइन आहे, माइनस कोणाला गेला, Na+ ला, आणि माइनस आत मध्ये जाऊन परत माइनस होणार आणि Cl- भेटणार. दिस इज मॅथ्स. मी फक्त काय सांगितलं, या दोघांना ऍड करा, त्यातून हे माइनस करा. ऍड 1 and 2, सबस्ट्रॅक्ट 3 फ्रॉम इट. पहिलं लिहिलं, पहिल्या स्टेप मध्ये फक्त कोलहेरुश लॉ वापरला, याला आयन्स मध्ये तोडला, HCl आयन्स मध्ये, NaCl आयन्स मध्ये, परत साइन्स मध्ये चुकायचं नाही. माइनस साइन आत गेली, माइनस आत गेली, माइनस, चेक कोण कोण कट होत आहे. कॅन यू सी हियर, प्लस Na प्लस लॅम्डा नॉट ऑफ Na+ प्लस माइनस लॅम्डा नॉट ऑफ Na+. सो हा मी त्याला कट करू शकते, प्लस लॅम्डा अँड माइनस लॅम्डा नॉट ऑफ Na+ कट झाले. अजून कोण कट होत आहे, प्लस लॅम्डा ऑफ Cl-, माइनस लॅम्डा ऑफ Cl-, प्लस लॅम्डा नॉट ऑफ Cl-, माइनस लॅम्डा नॉट ऑफ Cl-, कट करूया आपण याला पण. याला हा कट झाला. नीट बघितलं तर लक्षात येईल, आता राहिलाय कोण, CH3COO- आणि प्लस H+. मग मी तेवढंच खाली उतरून घेते, लॅम्डा नॉट ऑफ CH3COO- प्लस लॅम्डा नॉट ऑफ H+. पण ही इक्वेशन बघा जरा, कोलहेरुश लॉ नुसार लिहिलेली. काय सांगते, CH3CO- प्लस H+ चा लॅम्डा इज नथिंग बट कॅपिटल लॅम्डा ऑफ CH3OOH ऍट इनफायनाईट डायल्युशन, की ज्याची व्हॅल्यू मला काढायची होती. सो जर मी तुम्हाला या तिघांच्या व्हॅल्यूज दिल्या असतील, तर तुम्ही फक्त पहिल्या दोन ऍड करायच्या, त्यातून हे मायनस केलं की तुम्हाला हवं ते इक्वेशन भेटतं. मग प्रत्येक वेळी हेच देतील असं नाही, याच्यावर न्यूमरिकल्स बनतील. आता तुम्ही लॉजिक वापरायचं. जसं मी काय ठरवलं, कोण पाहिजे, CH3OOH पाहिजे. CH3OO या इक्वेशनमध्ये, H इक्वेशन 2 मध्ये, हवाय त्यांना ॲड केलं. बट यांना ॲड करत करत नकळतपणे इथून माझा Na आणि इथून Cl पण ॲड झाला, की जो मला नको आहे. मग NaCl ला मायनस करण्यासाठी सुद्धा त्यांनी एक इक्वेशन दिलेली असते. ओके, चला पटकन याचा स्क्रीनशॉट करा, मी एखादं न्यूमरिकल शिकवते. इंटेक्स्ट क्वेश्चन
सॉल्व प्रॉब्लेम नंबर 5.2 ऍप्लिकेशन ऑफ कोलॅरुश लॉ वरती बेस्ड आहे. बघा काय म्हटलंय, कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI. म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला, टू फाइंड, काय फाइंड करायचंय, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI. पुढचा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. इथंच मला कळालं की मला कोलॅरुश लॉ यूज करायचंय. गिवन काय काय आहे, इफ मोलार कंडक्टन्स ऑफ AgI, HgNO3, NaNO3 ऍट इनफायनाईट डायल्युशन ऑर झिरो कॉन्सन्ट्रेशन इज दिस 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 रिस्पेक्टिव्हली, अशी लाईन आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. मी त्याचं फक्त इक्वेशन्स करून लिहिले, गिवन व्हॅल्यू 1, गिवन व्हॅल्यू नंबर 2, गिवन व्हॅल्यू नंबर 3. तुम्हाला काढायचं काय आहे, मोलार कंडक्टन्स ऑफ AgI, म्हणजेच तुम्हाला काढायचं आहे लॅमडा नॉट ऑफ Ag प्लस प्लस लॅमडा नॉट ऑफ I मायनस, इक्वेशन नंबर 4 म्हणून. 1, 2, 3 आहे म्हणून मी तिला 4 म्हटलं. काय पाहिजे आहे, AgI. Ag कुठल्या इक्वेशन मध्ये, इथे. I कोणत्या इक्वेशन मध्ये, इथे. मग या दोघांना ऍड करूया का, या दोघांना ऍड करता करता अनवॉन्टेड कोण भेटलं, हा Na आणि हा NO3, आणि तो खाली दिलाय त्यामुळे आपण मायनस करू शकतो. सो परत काय झालं, ऍड 1 and 2 अँड सबस्ट्रॅक्ट 3 फ्रॉम इट, आणि 3 त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करा. सो तुम्ही तुमचं तुम्ही मोठं लिहिलं तरी चालतंय, बट मी पहिल्यांदाच सोडवतीये सो लिहून देते. मोलार कंडक्टन्स ऑफ कोण ऍड करायचंय, NaI प्लस AgNO3. मोलार कंडक्टन्स ऑफ NaI प्लस मोलार कंडक्टन्स ऑफ AgNO3 मायनस मोलार कंडक्टन्स ऑफ NaNO3 इज इक्वल टू, याच्या पुढे लिहायचंय तुम्हाला, या इज इक्वल टू साइनच्या पुढे काय लिहिणार आहे बघा, याचा कोलॅरुश लॉ करा. पहिल्याचा कसा होईल तो, लॅमडा नॉट ऑफ Na प्लस प्लस लॅमडा नॉट ऑफ I मायनस प्लस, पुढच्याचा लॅमडा नॉट ऑफ Ag प्लस प्लस लॅमडा नॉट ऑफ NO3 मायनस, त्यातून तुम्हाला मायनस करायचं आहे. काय मायनस करायचं आहे, लॅमडा नॉट ऑफ Na प्लस प्लस लॅमडा नॉट ऑफ NO3 मायनस. आता फक्त ब्रॅकेट्स ओपन करा, या इज इक्वल टू साइनच्या समोर हे लिहिलं, त्या इज इक्वल टू च्या बरोबर खाली इज इक्वल टू येईल आणि तुम्ही ब्रॅकेट ओपन करताय. लॅमडा नॉट ऑफ Na प्लस प्लस लॅमडा नॉट ऑफ I मायनस प्लस लॅमडा नॉट ऑफ Ag प्लस प्लस लॅमडा नॉट ऑफ NO3 मायनस मायनस लॅमडा नॉट ऑफ Na प्लस मायनस लॅमडा नॉट ऑफ NO3 मायनस. काय केलं मी, मायनस साइन आत गेली म्हणून मायनस लिहिला, परत आत गेली म्हणून मायनस लिहिला. चला कोण कोण सेम दिसतं बघूया, लॅमडा नॉट ऑफ Na प्लस मायनस लॅमडा नॉट ऑफ Na प्लस. सो हे प्लस आहे, हे मायनस आहे, कट होऊन जाईल. अजून प्लस लॅमडा नॉट ऑफ NO3 मायनस मायनस लॅमडा नॉट ऑफ NO3 मायनस प्लस लॅमडा NO3 मायनस लॅमडा NO3 कट कट. उरलं कोण फक्त, ते लिहून घ्या. उरलेल्या व्हॅल्यूज आहेत दिस वन अँड दिस वन. सो सरळ लिहिलं तर लॅमडा नॉट ऑफ Ag प्लस प्लस लॅमडा नॉट ऑफ I मायनस, पण फ्रॉम 4, इक्वेशन नंबर 4 बघा, तीच व्हॅल्यू कशाची आहे, लॅमडा नॉट ऑफ Ag I. तीच व्हॅल्यू कशाची असते, लॅमडा नॉट ऑफ Ag I. सो मी प्रूफ करून दाखवलं पहिल्यांदा तुम्हाला की ऍडिंग इक्वेशन 1 and 2 अँड सबस्ट्रॅक्टिंग 3 मला तीच व्हॅल्यू देणार आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे लिहिताय, हे फर्स्ट वालं, त्याच्याच साईडला तुम्ही व्हॅल्यूज लिहिल्या तरी चालतात. म्हणजेच कसं, हेन्स नंतर लिहिलं तरी चालेल, हे मी लिहिते तसं. हेन्स ऍड करा, हे
इक्वेशन 1 + 2. हेंस ऍडिंग व्हॅल्यूज, मी अजून व्हॅल्यू ऍड केलेला आहे ना, ऍडिंग व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन 1 and 2 अँड सबस्ट्रॅक्टिंग 3 अँड सबस्ट्रॅक्टिंग 3 गिव्स काय देत आपल्याला, लॅम्डा नॉट ऑफ ए जी आय, दॅट इज इट गोइंग टू बी इक्वल टू, कुठे लिहू मी, 126.9 प्लस 133.4 मायनस 121.5. सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल ए जी आयचं. ॲडिशन करू शकता ना, 126.9 प्लस 133.4 मायनस 121.5. ते सिंपल आहे, मला जागा पण नाही आहे, तुम्ही करून घ्या. सॉल्व्ह कसं करायचं, गिवन लिहायचं 1, 2, 3, काढायचं आहे त्याला लिहायचं 4. काय करावं लागतं ते बघायचं आणि ते आधी करून दाखवायचं की ते केल्यानंतर जे फाइंड करायचं आहे ते येतं. मग म्हणायचं, हेन्स वी प्रूव्ह दॅट ॲडिंग इक्वेशन 1 and 2 अँड सबस्ट्रॅक्टिंग 3 इज गोइंग टू गिव अस मोलार कंडक्टन्स ऑफ ए जी आय. हेन्स दिस प्लस दिस मायनस दिस 126.9 प्लस 133.4 मायनस 121.5 इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स ऑफ ए जी आय. जी काय व्हॅल्यू आहे ती लिहून टाकायची. आय होप क्लिअर असेल. एकदा स्क्रीनशॉट करा. सो दिस वॉज इलेक्ट्रोकेमिस्ट्री पार्ट 4. फुल डिस्कशन केलं आपण कोल्हारूस लॉचं. नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे कंडक्टिव्हिटी सेल. पण मला नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट करण्याच्या आधीच असं दिसलं पाहिजे की मोर दॅन 800 स्टुडंट्सनी हा व्हिडिओ बघितलाय. सो तुम्ही जर आत्ता हा व्हिडिओ बघत असाल तर मेक शुअर की तुम्ही मॅक्सिमम 2 जणांना पुढे हा शेअर करताय की त्याने पण हा व्हिडिओ बघू दे. जेव्हा माझ्या व्हिडिओला खूप लाईक्स येत आहेत, मला खूप कमेंट्स येत आहेत अँड स्टुडंट्स आर टेलिंग मी की मॅम वी हॅव नो अदर ऑप्शन दॅन यू, तुम्हीच शिकवताय, तुमचं समजतंय आणि प्लीज लवकर अपलोड करा, तेव्हा मी वेळात वेळ काढून का होईना ते तुमच्यासाठी अपलोड करायचा प्रयत्न करते. परत एकदा जसं मी तुम्हाला सांगितलं, आय एम वर्किंग अलोन, आय एम शूटिंग अलोन, आय एम एडिटिंग अलोन, त्याचं पोस्टिंगचं काम आहे, अनअकॅडमीचे लेक्चर्स आहेत, सो माझ्या लेक्चरला यायला डिले होतोय. बट युअर सिंगल गुड कमेंट अँड युअर सिंगल गुड ॲप्रिसिएशन मला नेहमीच मोटिवेट करतं. सो विथ ऑल दॅट मोटिवेशन आय विल कीप ट्राईंग टू ब्रिंग व्हिडिओज ॲज सून ॲज पॉसिबल. सो तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ आल्या आल्या बघत चला की मला तुमचे डाऊट्स रोजच्या रोज क्लिअर करता येतील. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. टिल देन टेक केअर, बी सेफ. थँक्यू सो मच.